की आपल्याला माहिती आहे 14 एप्रिलला सकाळी 4:55 जवळपास आपले जे सुप्रसिद्ध सिने कलाकार आहे सलमान खान यांचे बांद्रा पश्चिम मुंबई येथील निवासस्थानावर अग्निशस्त्राने गोळीबार करण्यात आला होता। त्याबद्दल बांद्रा पोलीस स्टेशनला 39/2024 307/34 आणि शस्त्र अधिनियमची कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। नंतर तो गुन्हा संध्याकाळी त्याच दिवशी क्राइम ब्रांच युनिट 9 कडे वर्ग करण्यात आला होता। या गुन्ह्यामध्ये काल कॉन्स्पिरेसीचा सेक्शन 120B युनिट 9 ची टीमनी आयोनी ऍड केलेला आहे। याच्यामध्ये जे स्पॉटवरून सीसीटीव्ही फुटेज किंवा इतर जे उपलब्ध होती माहिती असा प्रथमदर्शी दिसत होता की दोन लोक बाईकवर आले आणि त्याच्यामध्ये मागे जो बसणारा माणूस आहे त्यांनी चालती बाईकवरून 5 राऊंड सलमान खान यांच्या घरच्याकडे फायर केले। त्याच्यामधून 1 राऊंड आतमध्ये पण गेला, 1 दिवारला पण लागला होता। त्यानंतर त्याच दिवशी फेसबुकवर अनमोल बिश्नोई यांनी या घटनाबद्दल फेसबुक अकाउंटवर काहीतरी लिहिला होता ज्याच्यामध्ये या घटनेशी संबंधित असण्याची शक्यता दिसत होती। याच्यामध्ये सेन्सिटिव्ह केस असल्यामुळे क्राइम ब्रांचची 12 पथके तयार करण्यात आले होते आणि ते सगळे पथक टीम यांना वेगवेगळे काम दिले होते। आपल्याला ह्युमन इंटेलिजन्स आणि टेक्निकल इंटेलिजन्स याच्या आधारावर माहिती मिळाली की जे दोन याच्यामध्ये बाईक बॉर्न जे अक्यूज आहेत त्यांची गुजरातमध्ये असण्याची शक्यता आहे। त्या माहितीच्या आधारावर आणि बाकी आपल्याकडे जे माहिती गोळा करण्यात आली तपासादरम्यान आपली टीम जी आहे ती गुजरातमध्ये पाठवण्यात आली। तिथे आपले PI घोणे आणि त्यांचे टीम आणि त्याचे पाठोपाठ PI अरुण थोरात AEC आणि त्यांचे टीम हे 2 टीम तिकडे पाठवण्यात आली। PI घोणे यांची टीम जेव्हा भुजमध्ये पोहोचली आणि आपल्याकडे लोकेशन होती अक्यूजची आपल्या सोर्सेसच्या आधारावर पण या दोन आरोपीकडे वेपन असण्याची शक्यता होती आणि तो टेरेन आपल्यासाठी थोडा अननोन होता। त्याच्यासाठी भुज डिस्ट्रिक्टचे SP साहेब आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करण्यात आला आणि त्यांच्याशी बोलून आपली टीम जेव्हा तिथे पोहोचली भुजचे पुढे 60 किलोमीटरवर नखत रणा म्हणून एक टाउन आहे स्मॉल टाउन तिथे त्यांचे लोक बोलविण्यात आले आणि SP भुज साहेबांनी पण त्यांचे 4 NCBची जे लोकल क्राईम ब्रांचची टीम होती 4 अधिकारी आपल्याला दिले। आपली टीम तिथून पुढे 40 किलोमीटरवर गेली आणि ते जो दोन्ही जे आरोपी होते ते तिकडून अटक करण्यात तिकडे आपल्याला मिळाले आणि ते ताब्यात घेण्यात आले होते। आज सकाळी त्यांना फ्लाईटनी राजकोटनी इथे आणण्यात आलेलं आहे। त्यांना अटक करण्यात आलेली आहे दोन्ही जणांना आणि त्यांना कोर्टामध्ये माननीय कोर्टामध्ये पेश करण्यात आलं आणि माननीय कोर्टानी 25 एप्रिल 2024 पर्यंत त्यांची PCR दिलेली आहे। आता हिंदीमध्ये बोलतो मी।